टाकळी येथील बीएसएफ निवारा केंद्रातून शंभर परप्रांतीय मजुरांनी पलायन केलं आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पुणे मुंबई आदी भागामध्ये रोजगारासाठी गेलेले युवक आणि दोनशे मजूर तामिळनाडूला जाण्यासाठी निघाले होते त्यांना मंद्रुक पोलिसांनी अठरा दिवसांपूर्वी टाकळी येथे पकडलं होतं जिल्हा बंदी असल्यामुळं या सर्वांना टाकळी येथील बीएसएफ निवारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र मंगळवारी मध्यरात्री टाकळी भागामध्ये पाऊस झाला या दरम्यान वीज गेली त्यावेळी शंभर जणांनी अंधाराचा फायदा घेत येथून धूम ठोकली आहे कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरामध्ये वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस मार्च रोजी देशभरामध्ये लॉकडाऊन घोषित केलं होतं यामुळं देशभरातील सर्व बाजारपेठा कारखाने बंद आहेत तेथे काम करणारे पुणे मुंबईसह वेगवेगळ्या शहरामध्ये अनेक परप्रांतीय अडकून पडले आहेत पुणे मुंबई आणि अन्य शहरामध्ये रोजगारासाठी गेलेले तामिळनाडू राज्यातील दोनशे युवक लॉकडाऊनमुळे अठरा दिवसांपूर्वी आपल्या राज्याकडे जाण्यासाठी सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते टाकळी येथे जिल्हा बंदी असल्यामुळे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या दोनशे जणांना पकडलं होतं जिल्हा बंदीमुळे त्यांना पुढे पाठवता येत नव्हतं यामुळे त्यांना शासनाच्या सूचनेनुसार टाकळी येथील बीएसएफ निवारागृहामध्ये आश्रय देण्यात आला त्यांच्या जेवणाची व्यवस्था शासनानं केली होती मंगळवारी देशभरामध्ये लॉकडाऊनचा कालावधी तीन मे पर्यंत वाढल्यानं कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली होती त्यांना आपल्या घराची ओढ लागली होती मंगळवारी टाकळी परिसरामध्ये पाऊस झाल्यानं या भागातील वीज गेली याचाच फायदा घेत निवारागृहातील शंभर युवकांनी येथून पलायन केलं